काढलेलं आहे असं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगावं. कधी कधी कर्मचाऱ्यांना पगार करण्यासाठी त्राही त्राही होणारी महानगरपालिका ठेकेदारांचे बिल देण्यासाठी असमर्थ ठरलेली शहरवाशांनी अनुभवले आहे. आम्ही जनतेला असे आवाहन करतो की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकमेकांना मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर अशा पद्धतीने झुरवत आलेली आहे. तेव्हा यांच्या ठगबाजीला ओळखून येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत गेल्या 30 वर्षाचा हिशोब चुकता करावा यासाठी औरंगाबादकरांनी सज्ज व्हावे असे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून औरंगाबादकरांना आम्ही आवाहन करत आहोत. ह्या पक्षांनी मी तेच बोलतो 30 वर्ष ह्या महानगरपालिकेवर यांची सत्ता होती. सत्तेत असताना हे शहरवाशांना पाणी पाजू शकले नाही आणि आज हे रस्त्यावर उतरून या जनतेला एक ढोंग सोन दाखवत आहे. नेमका तुमचा अपोज कशाला आहे? ते रस्त्यावर उतरले याला अपोज आहे का पाणी नाही आहे याला अपोज आहे? नेमका अपोज कशाला आहे? जे रस्त्यावर उतरले त्यांना आमचा अपोज नाही, त्यांची जी विचारधारा आहे जे औरंगाबाद नेमका विचारधारेला का रस्त्यावर उतरावे? त्यांच्या विचारधारेला आमचा विरोध आहे. आमचं तेच म्हणणं आहे ज्यावेळेस तुमच्या हातात सत्ता होती महानगरपालिकेवर तुमचा महापौर होता त्यावेळेस तुम्ही औरंगाबादकरांची तहान का नाही भागवली? उद्या मोर्चा आहे, मोर्चा असल्यामुळेच आपण आज या पत्रकार परिषद घेत नाही. मोर्चा आहे म्हणून ही पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत असल्यातला कुठलाही भाग नाही आहे. वंचित बहुजन आघाडी सतत आपण सुद्धा बघत आहात जनतेच्या प्रश्नावर वेळोवेळी रस्त्यावर उतरलेली आहे. वंचितचा विरोध शिवसेनाला आहे का भाजपला आहे? दोन्ही पक्षांना विरोध आहे कारण दोन्ही सोबत सत्तेत राहिले ना. ज्यावेळेस आम्ही मोर्चा काढू ज्यावेळेस आम्ही आंदोलन करू त्यावेळेस त्याचा परिणाम येईल ना समोर. 30 वर्षात नाही झाला ते एका आंदोलनाने होईल असं तुम्हाला वाटत आणि म्हणा जर तुमची जर जनतेच्या जर तुमच्या मनापासून जर तुमची जनतेची सेवा करण्याची जर इच्छा असेल तर नक्कीच होईल. त्याचा पाठपुरावा करूया आम्ही. समांतर जलवाहिनी केल्यामुळे आज औरंगाबादकरांना एवढ्या पाण्याच्या प्रश्नाला सामोरे जावं लागतं या बाबतीत तुमचं मत काय? तुमचा पक्ष त्या समांतरच्या बाबतीत काही अध्यक्ष हे घेणार ऍक्शन घेणार का नाही घेणार? औरंगाबादकरांनी विचार करावं. आज जल समांतर जलवाहिनीचं त्यावेळेस जो बजेट होता आज जो गळस बजेट इतक्या वरती गेला त्याला जबाबदार कोण? जे महानगरपालिका त्यांचे 25-26 नगरसेवक 25-26 नगरसेवक होते विरोधी पक्षात होती एम आय एम तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा प्रश्न नाही, तुम्ही त्यांच्याबरोबर युतीत होता त्यावेळेस. महानगरपालिकेत नाही खासदार तिथं विषय त्यांनी उतरावं रस्त्यावर त्यांना जे योग्य वाटत त्यांनी करावं. त्यांच्या विरोधात तुम्ही काही त्यांच्या विरोधात आमची कुठली भूमिका? तुम्ही रस्त्यावर उतरणार काय? मोर्चा आंदोलन आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत. जर महानगरपालिकेने या 8 दिवसाच्या औरंगाबाद शहरवाशींना चांगलं मुबलक आणि स्वच्छ पाणी जर नाही दिलं तर वंचित बहुजन आघाडी पुऱ्या ताकदीनिशी औरंगाबादच्या रस्त्यावर उतरतात. वंचित समांतर जलवाहिनी कॅन्सल 2015 केली, ती जर जलवाहिनी ते जर काम पूर्ण झालं असतं तर आज शहराला ही जी परिस्थिती उद्भवली या परिस्थितीला सामोरे जावं लागलं नसतं. त्याच्यात जे भ्रष्टाचार झाले, त्याच्यात जे घोटाळे झाले, त्याच्यानंतर ती जी योजना बंद पडली, त्याचे जे ओनर होते प्रोप्रायटर होते तुमचे मतं लाटायचे. आणि तुमचा जो प्रश्न आहे का जर औरंगाबादला पाणीच मिळत नसेल जर जी पाईपलाईन पैठणहून औरंगाबादला आणली गेलेली आहे जर त्या जलवाहिनीतून औरंगाबादकरांना जर पाणीच जर मिळत नसेल तर आम्ही ती बंद करू. म्हणजे जनतेचा पैसा तुम्ही घेणार, पाईपलाईन टाकणार आणि त्याच जनतेला त्या पाईपलाईनद्वारे तुम्ही पाणी मिळणार, मग ती करायची? आपल्या इथे आपली जी जुनी जलवाहिनी आहे आजची प्रेस कॉन्फरन्स जी आहे कोणत्या विषयावर आणि काय आजची जी प्रेस कॉन्फरन्स होती
की औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरती मी अगोदर बोललो. हे राजकीय पक्ष आज आपले पाप झाकण्यासाठी कुणी जल आक्रोश यात्रा काढत आहे, कुणी महानगरपालिकेचे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेसारखा पक्ष औरंगजेबच्या कबरीचं मुद्दा काढून या ठिकाणी राजकारण करू बघत आहे. आपली काय भूमिका आहे वंचित बहुजनाची? आमची तीच भूमिका आहे. गेली 30 वर्षापासून हे दोन्ही पक्ष एकमेकासोबत मांडीला मांडी लावून बसून या महानगरपालिका सत्तेत होतात. त्याही वेळेस तुम्ही औरंगाबादकरांची तहान का नाही भागवली हा आमचा त्यांना प्रश्न आहे. आज ऐन पावसाळा डोळ्यावर आला आणि तुम्हाला जल आक्रोश मोर्चा सुचतोय. ह्या दोन्ही पक्षांनी हा गडूड राजकारण बंद करावं अशी आम्ही त्यांना वाटतो. तुम्ही काय करणार पाण्यासाठी रस्त्यावर उतरणार? आम्ही 100% वंचित बहुजन आघाडी ह्या 8 दिवसाच्या जर औरंगाबादकरांना ह्या महानगरपालिकेनं चांगलं आणि स्वच्छ पाणी आणि मुबलक पाणी जर नाही दिलं तर वंचित बहुजन आघाडी शहर व जिल्हा युवक आघाडी महिला आघाडी सगळे एकत्र येऊन मोठ्या ताकदीनिशी या महानगरपालिकेवर आम्ही एक हंडा मोर्चा काढणार आहोत. देऊन बघले वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष औरंगाबाद पूर्व.